कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी घेतली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट, तर कर्नाटकात मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, राजकीय वर्तुळाचं लक्ष। जर कुठल्या चॅनलने मी राजीनामा दिल्याच्या बातम्या चालवल्या तर त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांचा इशारा। तर माझा पक्ष माझी आई डी के शिवकुमार यांचं विधान। उत्तर प्रदेशचे भाजपा अध्यक्ष भूपेंद्र चौधरींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, आगामी कार्यक्रमांच्या तयारीसंदर्भात चर्चा। ममता बॅनर्जी लोकसभेसाठी काँग्रेसशी साथ देण्यास तयार, मात्र पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची मदत करण्याची अट, जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत तिथे भाजप लढू शकत नाही, ममता बॅनर्जींचं विधान। मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नव्या संसद भवनाचं उद्घाटन होण्याची शक्यता, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची तयारी जोरदारपणे सुरू, मेच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन। 2016 पासून अदानी समूहाची चौकशी केली नसल्याची सेबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती, चौकशीसाठी सेबीने मागितली 6 महिन्यांची मुदतवाढ। भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि पत्नी रिबाबा पंतप्रधानांच्या भेटीला, रिबाबा जडेजा गुजरातमधील जामनगरमधून भाजपा आमदार। कर्नाटक उच्च न्यायालयाचा ऑनलाईन गेमिंगबाबत मोठा निकाल, पत्त्यांमधला रमी खेळ जुगार नाही, रमी हा कौशल्याचा खेळ संधीचा नाही, न्यायालयाचं मत। तेल कंपन्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय, पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स रद्द। नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर, एनएससीच्या नफ्यात 19% वाढ, प्रति शेअर 80 रुपये लाभांश जाहीर। देशातील आघाडीची जाहिरात कंपनी क्रेयॉन्सचा आयपीओ पुढील आठवड्यात 22 ते 25 मे दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार। थायलंड सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांच्या पारड्यात जनतेचा कौल, 10 वर्ष सत्तेत असणाऱ्या लष्कर धारजिण्या पक्षांचा पराभव, मूव्ह फॉरवर्ड आणि फुआ थाई हे प्रमुख विरोधी पक्ष एकत्र येऊन सरकार बनवण्याची शक्यता। चेन्नईमध्ये लायका प्रॉडक्शनशी संबंधित 10 ठिकाणी ईडीचे छापे, रामसेतू, पोन्नियन सेल्वन, विक्रम, आगामी इंडियन 2 अशा बिग बजेट सिनेमांची निर्मिती लायकाने केली आहे। काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांची पंतप्रधान मोदींवर टीका, मोदींना बजरंग दलाची चिंता, बजरंग पुनियाची चिंता नसल्याचा आरोप। इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे ऍशेस मालिकेला मुकणार, उजव्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं जोफ्रा त्रस्त, आयपीएलमधूनही घेतली होती माघार। 1 जूनपासून आयर्लंड विरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, जॉनी बेअरस्टो, मार्क वुड, क्रिस वोक्स यांचं पुनरागमन, ओली पोपची उपकप्तान म्हणून निवड। अमेरिकेचे राजदूत एरिक गारसेट्टी आणि शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, हवामान बदलामुळे शेतीचं होणारं नुकसान रोखण्यासाठी तांत्रिक सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। सेबीने नियम बदलले, म्युच्युअल फंड गुंतवणुकीची रक्कम केवळ अल्पवयीन मुलांच्या खात्यात जाणार, हा नियम 15 जून 2023 पासून लागू होणार असल्याची सेबीची माहिती। व्हॉट्सअपवर आता लपवता येणार आपले चॅट, नवीन फीचर लॉन्च। दुबईच्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग, दुबईहून आलेलं इंडिगो विमान अमृतसर विमानतळावर उतरताच प्रवाशाला अटक। लखनौच्या चौक परिसरातील एका इमारतीला भीषण आग, अग्निशमनकडनं आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही। उत्तराखंडमधील तवाघाट लिपुल एक राष्ट्रीय महामार्गावरील गरबाधर इथे दरड कोसळली, दरड कोसळल्यानं महामार्ग बंद, दरड हटवण्याचं काम सुरू। फ्रान्समध्ये 76वा कान्स चित्रपट महोत्सव सुरू, 12 दिवस चालणाऱ्या महोत्सवात 4 भारतीय चित्रपट दाखवले जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।